बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जाणार असल्याची माहिती मिळते आहे. सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती प्राप्त झालेली आहे. याआधी अर्थ खातं हे फडणवीसांकडे होतं, मात्र आता ते पवारांकडे जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण राज्य सरकारच्या GR मध्ये तसं स्पष्ट करण्यात आलंय आणि त्यामुळे आता अजित पवार हे राज्याचे नवे अर्थमंत्री असणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही महत्वपूर्ण माहिती मिळते आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं दिलं जाणार असल्याची माहिती आहे. अर्थ खातं हे आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, मात्र आता तेच खातं नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. राज्य सरकारच्या GR मध्ये तसं स्पष्ट करण्यात आलंय. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे हे अर्थ खातं होतं, मात्र आता ते नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्की, आज शासनाकडून एक आदेश करण्यात आला होता. त्या आदेशामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री खातं सांभाळत होते, परंतु यावेळेस त्यांच्या नावासमोर ते खातं लिहिण्यात आलं नाही. याचाच अर्थ असा आहे की नवीन जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांना हे खातं देण्याच्या दृष्टीनं भाजपने सकारात्मक विचार केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून सोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता अजित पवार हे अर्थ खात्याचे मंत्री होणार आहे, हे मात्र या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळते. बरं, विनोद धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. धुळे शहरात आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या पोलीस दलाच्या कार्यक्रमामुळे धुळ्यातील कार्यक्रमाला गैरहजर असणार आहेत. दोन्ही प्रमुख नेत्यांच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, तसंच या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तर धुळे शहरातील सुरत नागपूर महामार्गावर असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 मैदानावर शासन आपल्या दारीचा उपक्रम संपन्न होणार आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अशा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं धुळे जिल्ह्यात आयोजन करण्यात आलेलं आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे. धुळे शहरातल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य असे 2 वॉटरप्रूफ असे पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता भव्य असे हे पेंडॉल आहेत आणि या ठिकाणी तब्बल 15,000 नागरिक लाभार्थी जे बसू शकतात त्यांची अशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. चोख असा बंदोबस्त या ठिकाणी असणार आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या शासनाच्या विविध 19 विभागांच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल 34 असे स्टॉल जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत. साधारणतः 12,000 जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी लाभ जो देण्यात येणार आहे शासनाच्या वतीने, त्यापैकी निवडक असे जे काही लाभार्थी आहेत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे. एकूणच अतिशय जय्यत अशी तयारी करण्यात आली. संपूर्ण शहरामध्ये ठिकठिकाणी झेंडे असतील, बॅनर असतील, त्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाची या ठिकाणी तयारी करण्यात आली, प्रसिद्धी करण्यात आली. आणि महाराष्ट्र जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पहिल्यांदाच खानदेशाच्या दौऱ्यावर येत आहेत, धुळे जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात, त्याचबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील पहिल्यांदाच धुळ्यात दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे नेमकं हे दोघंही मंत्री काय बोलतात याकडे आता संपूर्ण धुळ्याचं लक्ष लागून आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे.